संसदेमधील त्या वक्तव्यावरून राहुल गांधींची खासदारकी रद्द झाली आणि त्यानंतर देशात एकच मोठी खळबळ उडाली होती आणि त्यानंतर परत एकदा आता काँग्रेस ॲक्टिव्ह होण्याच्या मार्गावरती आहे आणि त्या अनुषंगानं खासदार राहुल गांधींची खासदारकी ही रद्द झाल्याच्या निषेधार्थ माढा तालुका काँग्रेस कमिटीनं आता सध्या मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्या पत्रकार परिषदेच्या अनुषंगानं आज आपल्यासोबत माढा तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष ऋषिकेश नाना बोबडे आपल्यासोबत संवाद साधणार आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत, पण त्यांची पुढील काय दिशा आहे या संदर्भात राहुल गांधींच्या खासदारकीच्या जो प्रकरण सध्या देशभर चर्चेला जात आहे त्या संदर्भात त्यांची भूमिका काय आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. नाना, स्वागत आहे तुमचं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजमध्ये. आज तुम्ही खास करून राहुल गांधीच्या ज्या खासदारकीच्या पदाचे जे रद्द करण्यात आले संसदेमध्ये त्याविषयी आपण आपली भूमिका कशा पद्धतीनं आता तालुक्यामध्ये मांडणार आहात किंवा काय नेमकं आंदोलन तुम्ही कोणत्या पद्धतीचं आंदोलन करणार आहात? या भारतामध्ये व भारतीय नेते आमचे काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी यांची खासदारकी रद्द झाली. त्यांनी भ्रष्टाचार विरोधात आवाज उठवल्यानंतर संसदेमध्ये त्यांच्यावर दबाव आणून त्यांची खासदारकी रद्द केली. त्या निषेधार्थ आम्ही माढा तालुक्याच्या वतीने काँग्रेसच्या वतीने 2 तालुका पंचायत गट व 1 जिल्हा परिषद गट अशा पद्धतीनं जेवढे तालुकामधील गण आणि जिल्हा परिषद गट आहेत त्या तालुक्या त्या त्या गाव भागामध्ये तिथे एक कॉर्नर मीटिंग करून तिथले लोकांना जनजागृती करून एक तारीख ठरवल्यानंतर एक त्या तारखेला सर्व काँग्रेसचे पदाधिकारी व नागरिक तालुक्यातील तसेच सोलापूर जिल्हाध्यक्ष ग्रामीण आदरणीय धवलसिंह दादा मोहिते पाटील व या तालुक्यातील नेते दादासाहेब साठे व काँग्रेसचे सर्वच पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक यांना घेऊन गांधीजीच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह असं एक आम्ही उल्लेखनीय म्हणजे उल्लेखनीय उपोषण सत्याग्रहाचं करून याच्या निषेधार्थ तालुक्याच्या वतीने करणार आहे. सध्या भाजपाची काय जी प्रोसेस सुरू आहे किंवा प्रक्रिया सुरू आहे की विरोधी पक्षातल्या गटांना ईडी असेल किंवा इतर काय प्रकरणं असतील ती मागं लावून इतर राजकीय पक्षातील नेते मंडळींना दाबण्याचा प्रयत्न होतो आहे. आता राहुल गांधीचं प्रकरण आहे, काँग्रेसवासियांना वाटतं की ह्या सगळा प्रकार जो आहे तो अन्यायकारक आणि हिटलरशाहीकडे वाटचाल BJP ची सुरू आहे, हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू आहे देशाची, असे भावना ज्या निर्माण होत आहेत तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? साहजिकच आहे, हिटलरशाही चालू झालेली आहे कारण की BJP आत्ता ह्या 2 टर्म सत्तेत आलेली आहे. याच्या आधी जर विचार करायला गेला तर काँग्रेस हा सत्तेत होता तर ED हे विषयच कुणाला माहीत नव्हता. म्हणजे विरोधक जरी असला तरी शेजारी बसून काँग्रेस पक्षाने त्यांच्या विचारात घेऊन काम केलेलं आहे. कधीही कुठल्या नेत्यावर किंवा कुठल्या पुढाऱ्यावर किंवा कुठल्या कार्यकर्त्यावर दबाव आणलेला नाही आणि नव्हताही, तसा इतिहासही मागं नाही आहे. परंतु आत्ता 100% ते खरं आहे की पक्षात नाही आला की त्याच्या मागं ED लावणे, त्याची चौकशी लावणे, त्याला कुठंतरी अडकवणे हा प्रकार सध्या चालू आहे आणि त्या पद्धतीनं यांची वाटचाल जी चालू आहे तीच मोडीस काढणे व नागरिकांना जनजागृत करणे त्या संदर्भातच काँग्रेस आता फुल ताकदीनं रस्त्यावर उतरणार आहे. नाही, महत्त्वाचं आता काँग्रेस म्हणजे आत्ता सध्या महाविकास आघाडी घटकामध्ये ही जी सगळी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना वगैरे आता सध्या सामील झालेले अशामध्ये खास करून पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचं वर्चस्व वाढतं आहे काँग्रेसच्या नेतेमंडळींना किंवा जे काय काँग्रेसमधील राजकीय कार्य नेतेमंडळी आहेत त्यांना स्पेस कमी होतो आहे असं वाटतं आहे का तुम्हाला? तसं प्रथम पाहता काँग्रेसमध्ये जो काम करणारा घटक आहे एक वैचारिक घटक आणि तुम्ही जो आत्ता विचारलं त्या पद्धतीनं महाविकास आघाडी म्हणून आता सध्या आम्ही मिळून काम करतो आहे आणि आता सध्या आम्ही भ्रष्टाचार व देश बचाव या भूमिकेवर महाराष्ट्रात एकत्र आलेलो आहे. ज्याचे आमच्या पक्षाचे ध्येयधोरणं वेगळे आहेत,
शिवसेना या पक्षाचे ध्येयधोरणं वेगळे आहेत, राष्ट्रवादी या पक्षाचे ध्येयधोरणं वेगळे आहेत. परंतु आत्ता मला वाटत नाही याच्यावर बोलणं उचित आहे, कारण की सध्या देश अडचणीत आहे व ह्या देशातला नागरिक जगला पाहिजे, जपला पाहिजे, त्याला ह्या अडचणीतनं दूर करण्यासाठी आता सध्या महाराष्ट्र महाविकास आघाडी म्हणून ह्या काम करत आहे. तर सध्या खासदार राहुल गांधी यांची खासदारकीचं रद्द करण्यात आलं आहे, त्यामुळं माढा तालुक्यात त्याच्या निषेधार्थ विविध आंदोलनं असेल, जनजागृती असेल, हे करण्याचं काम माढा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं करण्यात येईल असं ऋषिकेश नाना बोबडे यांनी सांगितलं आहे. माढा अध्यक्षपदाचा वाद याकडे न बघता सध्या तरी माढा तालुक्यातील एक काँग्रेस कमिटीच्या वतीनं हे आंदोलन पुढं रेटलं जाणार आहे. निश्चितपणानं भविष्यात याचे पडसाद काय उमटतील हे आपण तून पाहणारच आहोत. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी कॅमेरामन प्रथमेश पवारसह मी रमेश शिरसट, मोडनिंब.